मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक जीआर काढण्यात आलेला होता आणि त्या जीआर मध्ये उल्लेख करण्यात आलेला होता की ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीच्या नातेवाईकास 50,000 सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मित्रांनो या जीआर संदर्भात आपण एक व्हिडिओ देखील डिजिटल डीजी युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचं कोरोनामुळे निधन झालं असेल ह्या 50,000 सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडिओ देखील आपण आपल्या डिजिटल डीजी युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. मित्रांनो हा अर्ज केल्यानंतर आता 50,000 सानुग्रह अनुदानाचे पैसे अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण दाखवणार आहे की एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर कोरोनाग्रस्त मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास कशा पद्धतीने पैसे येतात, कशा पद्धतीने अकाउंटवर पैसे जमा होतात या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो तुमच्या नातेवाईकामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल आणि तुम्ही अजूनही ऑनलाईन अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा, कारण आता हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचं उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर माहित नसेल की कोरोनाग्रस्त मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाने ऑनलाईन अर्ज कसा करावा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या स्टेप्स मी दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही जर अर्ज केला तर तुमच्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर तुम्हाला ह्या 50,000 सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळू शकतो. चला तर मित्रांनो आता थोडाही वेळ न करता व्हिडिओ सुरुवात करूयात. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही एक SBI बँक अकाउंट स्टेटमेंट आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता की 27 डिसेंबर 2021 रोजी 50,000 रुपये एवढा निधी क्रेडिट झालेला आहे. हा निधी जो क्रेडिट झालेला आहे तो NEFT ट्रान्सफरने क्रेडिट झालेला आहे. या ठिकाणी सेक्रेटरी रिलीफ मनी ट्रान्सफरच्या डिटेल्स मध्ये दिसत आहेत. मित्रांनो हे 50,000 सानुग्रह निधी आहे जो की COVID-19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास मिळालेला आहे. मित्रांनो तुमच्या घरातील व्यक्ती किंवा जवळचे कोणी नातेवाईक COVID-19 मुळे मृत पावले असेल तर अशा वेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये 50,000 रुपये जमा होऊ शकतात. मित्रांनो या संदर्भात मी डिटेलमध्ये व्हिडिओ देखील बनवलेला आहे, आर्टिकल देखील लिहिलेला आहे. आर्टिकल आणि व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून 50,000 सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो या संदर्भातील GR दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. COVID-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत असा या GR विषय होता. मित्रांनो 50,000 सानुग्रह सहाय्य अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील मी व्हिडिओ या अगोदरच बनवलेला आहे, तरी देखील या ठिकाणी मी थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो हे जे 50,000 सानुग्रह अनुदान तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला MahaCOVID19Relief.in या वेबसाईटवरती यावं लागेल. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP येईल. तो OTP सबमिट करून तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील यादी या ठिकाणी दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडिओ उपलब्ध आहे, तरी देखील ठळक बाबी मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी नेम ऑफ डिझीज आहे, म्हणजेच मृत व्यक्तीचे नाव आहे. डेट द डेज अकर इन म्युन्सिपल कॉर्पोरेशन. मित्रांनो ही जी माहिती तुम्हाला विचारलेली आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करता येणार आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर या अर्जाचे स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर ॲप्लिकेशन स्टेटस या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाचं ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करण्यास विसरू नका. धन्यवाद.